बापाचे पुताचे आणि पवित्र आत्म्याचे नावे आमेन. भोमगच्या इष्टनो, तुमकां सुमेस्तां. कर्मेलीत याजकतावन मोगसो प्रणाम. कर्मेल प्रेरण देवाच्या उतराच्या नियळाक स्वागत. आज जानेवारीची 20 आणि 1 तारीख. सद्या काळाच्या दुसऱ्या हप्त्याचो सोमार. त्या सांगता अंकवार आणि मार्तीर जावनसची सा आग्नेस हिचे स्मरण. ते सांगता पवित्र सभेच्या एकवटाचो अष्टो आम्ही आचरून असा. म्हणजे क्रिस्ती एकवटा खातीर मागच्या हप्त्यांत आम्ही असा. तर आता आयसो वांचेल ऐकून नियाळ करूंक प्रयत्न करया. समार्का प्रमाणे जेजू ख्रिस्ताची शुभवार्ता अध्याय दुसरो वळी 18-20 आणि 2 पर्यंत. एक पोटीन जुवांचे शिस आणि फरिजेव उपास पाळताले. तेद्वा थोडे जेजूसरशी येऊन असे सवाल करी लागले. जुवांचे शिस आणि फरिजेवांचे शिस उपास करतात, पूण तू जे शिस उपास करिनान कित्याक? जेजून तांकां जाप दिली, होरेत आपणा संगता आसताना गाजराच्या वोवळ्यांनी उपास करी येतावे? बिलकुल ना. होरेत तांचे संगता आसता प्रियन ताणी उपास करूंक जायना. होरेताक तांचे तावन काडन वरचे दीस येतले आणि तो वळ ते उपास करतले. कोणी मनीस पोरण्या वस्त्राक नोव्या लुकटासो कोपो मारिना, मारीत बी जाल्यार तो नवो कोपो पोरण्या तावन पिंजून वेता आणि फाळो आणि की वट जाता. कोणी नवो वाईन पोरण्या सामड्याची लानी बरिना, बरीत बी जाल्यार सामडी फुटतात आणि वाईनी पाजरून वेता आणि सामडी पाड जातात. नवो वाईन नव्या सामड्याची लानी बरी जाई. देवाचे उतर हे वाखणी तुका क्रिस्ता. बोनुनी बणिनो, आम्ही कित्याक उपास करीचे? सडावो तो उपास आमकां उडासाक येवचो करेज मान वेगी नाही. पूण आज वांजेल आमचे मुखार उपासाचे सवाल दवरता. आम्ही कित्याक उपास करीचे? जेजू आमचे संगता ना म्हण गी, जेजू आमचे तावन मायाक जाला म्हण गी, खंडीत नाही. उपास करचो आम्ही दुखेस तसाव म्हण दाखवूंक नाही. उपास करचो आमकां बेजारायेन वेडो घाला म्हण न्ही. उपास करचो संकेत आम्ही तयार आसा म्हण दाखोवंक आणि तशेंच तयाराय करूंक. उगडापणाच्या ग्रंथांत पवित्र पुस्तकांतल्या 11 पुस्तकांत जेजू म्हणटा शेळयेच्या लग्नाक तयार रावा. कित्या? थंयसर आसा संतोष, समाधान, तृप्ती,
ससनाच्या ससनाक. तर ह्या फेस्ताक वा ह्या फेस्तांत आमी भाग्य जे जाल्यार आमी आमची भूक पाड करूं नजो. वेगिनी पळय, जेवणच्या पयलें आमी काही गोडशें काही ना. कित्या गोडशें केलें जाल्यार भूक मरता. आमची भुरगीं जेवणा पयलें स्वीट्स विसारतात, आयस्क्रीम विसारतात, पूण आवय बापूय दितात गी दिनात. कित्याक दिलें जाल्यार मागीर तीं जेवनात. थोडी पटी अशी सांगलेलें आयकलां, घट्ट जेवण म्हणजे बरें जेवण तयार केल्ले वेळार च्या इतलें पुरो आसावन म्हाका कळीत नातलें, नंतर हांव ब्रेकफास्ट करनासतना येतो आसलो म्हूण. म्हणजे केदना पोटाक बरी भूक आसता पळया त्या वेळार चड जेवंक जाता. आनी जेवण बरें स्विकार करीचें वा तें जेवण एन्जॉय करीचें जाल्यार आमकां गबागबा करन बोकावन मूग दुयेंत वा गिळ्ण मूग दुयेंत, पूण तेदना तातूंत संतोश ना. पूण जेवण सवकास सेवलें जाल्यार, सेवतना गजाल्यो केल्यो जाल्यार तेदना त्या जेवणाक रूच चड मात्र न्हय, एका रितीचो संतोश तातूंत आसा. त्या देखून आमी सेवचें खाण तें आमकां रुचीक जायचें, त्या खाणांत हांव न्हू आमकां बरेंपण मेळचें जाल्यार आमी भूक पाड करूं नजो. भूक मेली जाल्यार मागीर जेवंक जायना. त्या देखून मुगळ भोवन निबडिनो जेजून आमकां लग्नाच्या शेळयेच्या लग्नाच्या उत्सवाक आपयला. लग्न म्हणटना थंयसर संभ्रम आसा, थंयसर जेवण आसा, थंयसर संतोश आसा. आनी त्या देखून त्या शेळयेच्या जेवणाच्या लग्नाच्या जेवणाक आमी भाग्य जे जाल्यार आमची भूक आमी सांबाळूंक आसा. पोरणी भयणीनो आमच्या हरियेंतल्याच्या काळजांत एक अत्मीक भूक आसा. आमकां कुडीक मात्र भूक लागची न्ही, आमच्या अत्म्याक एक भूक आसा. त्या देखून पळया अपुरबायेची उतरां किर्तनकाराची कितें म्हणटा तो 60:3 साम नंबर 63. देवा म्हज्या देवा, तुका हांव सोदून वेतां, तुका हांव सोदून आसा, तुका म्हजो अत्मो तान येता, तुका म्हजो अत्मो तान येता. सुके करडे उदक नातलेले धरणी भाशेन म्हजी कूड तुका अत्रेकता. सुके करडे उदक नातलेले धरणी भाशेन म्हजी कूड तुका अत्रेकता. पयलो पावस पडिल्ल्या वेळार पळया कशें तें उदक धरणी भितर मायाक जाता. कित्याक तेदोळ म्हणसर वतान तापोवन आसलेली भुंय पावस पडिल्ल्यांच मातयेसोय एक परमळ उदेता, आनी मात्र न्हय तक्षणच तें उदक मायाक जाता. तशें म्हणटा पळय ह्या किर्तनकार, म्हजो अत्मो तुका तान येता, सुके करडे उदक नातलेले धरणी भाशेन म्हजी कूड तुका अत्रेकता. पळय मगळ भोवन निबडिनो आमकां आसची अत्मीक तान कितें म्हणून किर्तनकार हांगासर सांगता. आमकां हर एकल्याक देवा खातीर रचलां, देवान ताच्याच सारक्यान आनी सुरुपायेन रचलां, न्हय दुसऱ्या कारणा खातीर बगार आमकां ताचे खातीर रचलां. आनी ताचे खातीर रचलां आसता आमी जायते पोटी कितें करता, देवाक सोडून हेर संगतींनी आमचें जिवीत भरता.
आनी तेदना आमका देवतें आसची तान अनुभव करूंक जायना। पळया हांवें जेवणाचें उदाहरण दिलें, खंयसरी जेवणाक वेताना आमी त्या पयलें जेवन वचना, जेवन गेल्यार जेवणाक गेल्ले कडेन जेवंक जायना। तशेंच देवान आमकां सर्गीच्या जेवणाक आपयला आसता, आमी देव न्हय आसल्या संगतींनी आमची बूक थांबयता। त्या देखून कितें जालां, ह्या किर्तनकारान सांगलेलें आमच्या जिवितांत अनुभव करूंक जायना। आमचे थंय देव न्हय आसल्यो संगती जायत्यो आसात, देखून देवा विशीं आमच्या आत्म्याक आसची तान आमकां अनुभव करूंक जायना। त्या देखून मुगाळ भोवन आनी भयणो उपास गरजेचो। तुमकां सुरवेर हांवें सांगलें, बेजाराय दाखोवंक, कश्ट दाखोवंक, दुर्बळकाय दाखोवंक उपास करचो न्हय, बगार उपास करचो, तयार रावो। तर मुगाळ भोवन आनी भयणो, केवल उपास केल्यार आमकां कोणी सांत म्हणू लेखिनांत, वा उपास केल्ले वरवीं एकलो सांत जायना। पूण उपास करचे मुखांत देवा ते म्हाका कितली तान आसा, म्हजो आत्मो देवा खातीर कितलें लाल येता तें समजूंक साध्य जाता। आनी समजले उपरांत त्या देवाक मात्र तान येवन रावंक आमकां आदार जाता। आनी अशें आमी देवाच्या लागीं सरूंक साध्य जाता। तर मुगाळ भोवन आनी भयणो, आज आमी खंयचे थावन उपास करयेत, खंडी जावन जेवणा थावन उपास करयेत प्रॉब्लेम ना, पूण जेवणा थावन उपास करचो मात्र उपासय न्हय। चिंतया म्हाका एक वायट सवय आसा, चिंतया म्हजे थंय अशीर चिंताप आसा, वा देवतावन पयस वेची खंयची गी करणी हांव आदार ते आसा, ह्या संगती तावन म्हाका उपास करयेत, खंडीत जावन करयेत। म्हाका ते टीव्ही सिरियल पळयनासतना न्हीद येना, हांव मोरी जाल्यार सुकयन, पूण ते टीव्ही सिरियल हांव सुकयना। आज त्या सिरियला थावन उपास करयेत। केदळां पळयल्यार नेगेटिविटी, कितलें बरेंपण आसल्यार दुसऱ्यां थंय बरेंपण पळोवंक जायना, बगार तांची अस्कत कांयच दिसून येता। आज हेरांची अस्कत काय पळोवनच्या त्या एका साली थावन उपास करयेत। वॉट्सअप आसा, आयिल्ल्यो गेल्ल्यो मॅसेजी पुरो फॉरवर्ड करच्यो, ते सतगी फटगी म्हूण पळोवंक ना, फॉरवर्ड करचे। असले संगती थावन उपास करयेत। आनी हांवें सांगून वचचें म्हणना, तुमी आज पळया खंयच्या संगती थावन आज उपास करूंक प्रयत्न करतात। एटलिस्ट आज 24 वरांक त्या संगती थावन उपास करूंक प्रयत्न करा। व्हडली व्हडली कामां करचीं म्हणना, बगार जिवीत बदलूंक ल्हानशी करणी केल्यार पावता। गुडे दोंगर कोसलाय जें म्हणना, बगार ल्हानशी करणी मोगान केल्यार पावता। ओके गी, प्रार्थुया। आयच्या दिसाची तेसवां बायबल डायरेर समजून घेतलेले प्रमाणे, अगस्टीन डिसोजा बेंगळुरू, डॉग्लस डिसोजा मुंबय, डेन्सीटा गामा कारकोळ, फिलोमिना फुर्तादो गोवा, सिसिलिया तावरो अल्लिपादे, जल्मसो दिवस संभ्रमतात।
तुमचे सोमेज संचनावी तंका जल्म दिसचे सुभाषे हैप्पी बर्थडे आणि देवाचे आशीर्वाद तांचेर आम्ही माग्या। ते संगत गिल्बर्ट आणि मेटिल्डा डिसोजा हंगलूर देवाक अर्घन दितात। तांचेर तने ओतलेल्या आशीर्वादा खातीर आम्ही आमच्या जिवितांत तांचे संगत मेळून जोडलेल्या आशीर्वादा खातीर अर्घन दिव्या। त्या संगता सिल्वियन आणि शायला नोरोन्ना बेंगळुरू, अँटनी आणि ग्लॅडिस लुईस मुर्डेश्वर, डेनिस आणि लीना लोबो फर्ला तांचो लग्नचो वार्षिकोत्सव, तांकां शबासकी आणि देवाची आशीर्वादां तांच्या कुटुंब जिवीताचेर आम्ही माग्या। हेन्री डिसोजा बजपे आणि डेनियल रोड्रिगस बेंगळुरू देवदीन जल्लो दीस सर्वीस पोर देव तांकां सस्नेक विषय फावो करून दी। मोगळे जेजू, आयसो दीस तुवें आमकां फावो केल्ले खातीर आमी तुका अर्घां दिता। सगळो हप्तो आमचे मुखार आसा आनी ह्या हप्त्यांत प्रत्येक जावन तुजे खातीर तान येवंक आनी ती तान हेर संगतींनी आमी भागयनासतना तुका मात्र लालेवन रावूंक तूं आमकां आदार आनी बेसांव दी। सर आमची कामां, सर आमची योजना तूं पंथाक पावय आनी अशें तुजो लक्षिल्ल्यान मोग करूंक आमकां फावो कर। तूं जियेताय आनी रास करताय सस्नाच्या सस्नाक आमेन। सर पदवेदार देव, बाप, पूत आनी पवित्रत्मो तुमचेर आपलो आशिर्वाद घालूं आमेन। हांव बाब स्टीवन पेरेरा खरमरीत याजक आनी म्हजे नंबर आसा 9481263229 9481263229। देव बरें करूं। हो ऑडियो एरांक धाडूंक विसर नाकात। पल्या मेळया मोगाचो।